आज आपण पाहणार आहोत इयत्ता विज्ञान घटक आहे सजीवातील विविधता आणि वर्गीकरण याआधी आपण या घटकातील वनस्पतीमधील विविधता आणि वर्गीकरण पाहिलेलं आहे तर आज आपण आज या व्हिडिओमध्ये प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण पाहणार आहोत तर पाहूया प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण पर्यावरण टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या प्राण्यांचे निरनिराळे आकार धारण केले आहेत वनस्पतीप्रमाणे प्राण्यांमध्येही शरीर दिसणारा आमिबा आकारांनी मोठा असलेला हत्ती लहान गोगल पाण्यात पोवणारा मासा आकाशात उंच उडणारी घार फुलांभोवती वावरणारे फुलपाखरे व वा इतर कीटक भिंतीवर सरपटणारे पाल हे सर्व प्राणी आहेत प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये वेग आहेत प्राण्यांना डोके मान धड शेपूट व हालचालीसाठी हातपाय असे अवयव असतात शरीरातील विविध क्रिया करण्यासाठी विविध इंद्रिय संस्थाही असतात या बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता आढळून येते प्राण्यांमध्ये अन्न संदर्भात विविधता आढळ आढळते प्राणी अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात आपले अन्न ज्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी प्राणी आढळतात प्राण्यांच्या अन्न मिळवण्याच्या व अन्न ग्रहणाच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या आहेत यामुळे यांच्या शरीररचनेमध्ये फरक दिसतो तुमच्या सोबत आली सर्वच प्राणी आढळत नाहीत तुम्हाला न ना आढळणाऱ्या परंतु तुम्हाला माहीत आहे ज्यांची नावे तुम्ही ऐकली आहेत अशा प्राण्यांसंदर्भामध्ये आपण जास्तीची माहिती गोळा करण्यासाठी काही इथे दिलेल्या वेबसाईटचासुद्धा आपण उपयोग करून अधिक माहिती मिळू शकतो तर पाहूया पेशीची संख्या यावरून प्राण्यांच्यामध्ये दोन प्रकार पडतात एक एक पेशीय हो प्राणी आणि दुसरं बहुपेशीय हो प्राणी डबकेच हे करून पहा डबकेच डबक्यातील पाण्याचा एक थेंब सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला की यामध्ये हालचाल करणारे असंख्य सूक्ष्मजीव दिसतात सतत हालचाल करणारा आंबिबा दिसेल आम्ही प्रमाणे पॅरामेशियम हा सुद्धा एक पेशी आहे आणि घोडा अस्वल कासो हे मात्र बहुपेशी आहेत ज्या प्राण्यांमध्ये फक्त एक पेशी असेल अशा प्राण्यांना आपण एक पेशी प्राणी आणि ज्यांच्यामध्ये अनेक पेशी असतात त्यांना आपण बहुपेशीय प्राणी म्हणतो पाठीचा कणा आहे की नाही यावरून प्राण्यांचे दोन गटांमध्ये विभाग केले जातात एक पृष्ठवंशीय प्राणी आणि दुसरं अपृष्ठवंशीय प्राणी ज्या प्राण्यांना पाठीचा कणा आहे अशांना पृष्ठवंशीय आणि पाठीचा कणा नसेल तर अशा प्राण्यांना अपृष्ठवंशीय प्राणी म्हणतात साप मानव पक्षी मासा कंगारू हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत गोगलगाय गाय झुरळ गांडूळ या प्राण्यांना पाठीचा कणा नाही यामुळे हे अपृष्टीवंशी अंडी घालतात जन्म देतात यावरून त्यांचे दोन प्रकार पडलेले आहेत अंडच व जरायूज असे दोन प्रकार पडतात स्वतः सारखंच दुसरा जीव निर्माण करणं म्हणजे पुनरुत्पादन कोंबडी अंडी घालते ती उभं काही दिवसानंतर त्यातून पिल्ले बाहेर पडतात तर गाय वासराला जन्म देते आणि गायच्या वासराची वाट ही गायीच्या शरीरातच होते म्हणजेच अंड जे या प्रकारात मोडणारे प्राणी जे आहेत ते अंडी घालतात ती उभवतात आणि काही दिवसानंतर त्यातून पिल्ले येतात तर जरायूज या प्रकारातील प्राणी हे स्वतः पिल्ल्यांना जन्म देतात प्राणी कुठे राहतात त्यांचा अधिवास कुठे आहे यावरून त्यांचे काही या प्रकार पडले पहिला आहे भूचर जर जमिनीवर प्राणी राहत असेल पूर्णपणे तर त्याला आपण भूचर असं म्हणतो आणि पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांना जलचर असे म्हणतो परंतु काही प्राणी हे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकतात उदाहरणामध्ये बेडू हे दोन्ही ठिकाणी राहते म्हणून यांना उभयचर असे म्हणतात घार गरुड कावळा फुलपाखरे मधमाशी हे प्राणी हवेमध्ये संचार करतात म्हणून यांना खेचर असेही म्हणतात हे नेहमी लक्षात ठेवा सजीवसृष्टीतील वनस्पती व प्राण्यांमध्ये खूप मोठी विविधता आढळून येते प्रत्येक वनस्पती आणि प्राणी हा वैशिष्ट्यपूर्ण आहे सृष्टीमधील विविधता जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे